मुलांनो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. मुलांनो गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात? मजेत. कॉलेज सुरू व्हायची वाट पाहताय ना? कदाचित आज आपल्याला आदेश येईल, त्यानुसार सूचना तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिली जाणार आहे. आणि जे ऑनलाईन नसतील त्यांना ती सूचना तुम्ही द्यायची. चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया. सर्व व्हिडिओ लेक्चर मी रेकॉर्ड करत असते आणि आपण युट्यूबवर टाकत आहोत, त्यामुळे त्याचा फायदा असा आहे की तुम्हाला ते पुन्हा पुन्हा पाहता येऊ शकते. जरी काही अडचण आली तर पुन्हा व्हिडिओ लेक्चर पहा आणि शंका निरसन करून घ्या. आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र हा विषय घेतलेला आहे आणि आपण अतिशय महत्वाचे प्रश्न अभ्यासत आहोत की जे बोर्ड परीक्षेला हमखास येणार आहेत. आणि त्यातही विशेषत अर्थशास्त्रातील पहिला जो भाग आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा, त्यामध्ये जे सिद्धांत आहेत किंवा आकृत्या आहेत त्या आपण पुन्हा एकदा अभ्यासत आहोत. बरेचसे प्रश्न महत्वाचे आपण घेतलेले आहेत आणि काही आणखी घेणार आहोत. चला पाहूया आपण प्रकरण क्रमांक 5 मधील एक महत्वाचा प्रश्न अभ्यासणार आहोत. 5वं प्रकरण आहे बाजाराचे प्रकार, फॉर्म्स ऑफ मार्केट, बाजाराचे प्रकार. या प्रकरणामध्ये महत्वाचा पहिलाच पूर्ण स्पर्धा हा बाजार प्रकार आहे आणि यावर हमखास 8 गुणांचा दीर्घ प्रश्न येत असतो, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये आता माहिती स्तव पहा, बाजाराचे वर्गीकरण केलेले आहे, कोणते कसे ते पाहूया आणि यातला कुठला आपण महत्वाचा प्रश्न अभ्यासणार ते पाहूया. आपण पहा की ठिकाणानुसार बाजाराचे प्रकार केलेले आहेत, स्थळ, नंतर स्थळानुसार स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय. की स्थळ कोणतं आहे, ठिकाण कोणतं आहे, त्यावरून हे बाजाराचे प्रकार. यावर फारसा महत्वाचा प्रश्न येत नाही, वस्तुनिष्ठ प्रश्न एखादा येऊ शकतो. नंतर दुसरा, काळानुसार बाजाराचे प्रकार, अल्पकाळ, अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ. यावर सुद्धा मोठा प्रश्न येत नाही, तर 2 गुणांचा किंवा एखाद्या गुणाचा वस्तुनिष्ठ प्रश्न येऊ शकतो. आणि तिसरा प्रकार आहे बाजाराचा प्रकार स्पर्धा, कॉम्पिटिशन. यानुसार प्रकार आहेत, प्रमुख 2 आहेत, एक आहे पूर्ण स्पर्धा आणि दुसरा अपूर्ण स्पर्धा. आणि अपूर्ण स्पर्धेचे 3 प्रकार आहेत, मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा. त्यातील सर्वात महत्वाचा प्रकार आहे पूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धा हा बाजार प्रकार 8 गुणांच्यासाठी प्रश्न येऊ शकतो हमखास. किंवा मक्तेदारी आणि मक्तेदारी युक्त किंवा अल्पाधिकारी यावर सुद्धा येऊ शकतो. आले लक्षात, दीर्घ प्रश्नांच्यासाठी या 4 स्पर्धा महत्वाच्या आहेत, त्यातील अधिक महत्वाचा प्रकार आहे पूर्ण स्पर्धा. चला आता आपण पूर्ण स्पर्धेच्या संदर्भात अधिक माहिती घेऊया. स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार जे आहेत ते कसे आहेत, त्याचा निकष काय ते समजून घेऊ. अर्थशास्त्रात विक्रेते व ग्राहक यांच्यातील स्पर्धा हा बाजाराच्या वर्गीकरणातील अतिशय महत्वाचा निकष आहे. म्हणजे स्पर्धा म्हणजे काय, तर कॉम्पिटिशन. पण ती कुणाकुणामध्ये आहे, तर विक्रेते आणि ग्राहक म्हणजे वस्तू विकणारे आणि वस्तू खरेदी करणारे यांच्यामध्ये स्पर्धा आहे. विक्रेत्यांच्या मध्ये स्पर्धा आहे वस्तू विकण्याची, ग्राहकांच्या मध्ये स्पर्धा आहे वस्तू घेण्याची. ग्राहकांचा प्रयत्न आहे कमीत कमी वस्तू देऊन जास्तीत जास्त पैसे कमवायचे. ग्राहकांचा हेतू आहे कमीत कमी पैसे देऊन जास्त वस्तू कमवायची, असा त्यांच्यामध्ये स्पर्धा प्रकार आहे. आणि हा खूप महत्वाचा निकष आहे, याच्यावर आधारित ते प्रकार आहेत. विक्रेत्यांमधील स्पर्धेवर आधारित बाजारातील विविध प्रकारांचा आता आपण अभ्यास करू. त्यातली पूर्ण स्पर्धा महत्वाची आहे. विक्रेत्यांच्या मध्ये कशी स्पर्धा होते, कॉम्पिटिशन होते, ते आपण पाहूया. हा महत्वाचा प्रकार आहे पूर्ण स्पर्धा, परफेक्ट कॉम्पिटिशन. आता त्या पूर्ण स्पर्धेचा आपण अर्थ आणि व्याख्या समजावून घेऊया. ही व्याख्या तुम्ही पाठ करणं आवश्यक आहे. पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. समजून घ्या की हे आदर्श आणि काल्पनिक, सत्य नाहीये, एक मॉडेल मानलेलं आहे,
एक प्रतिमान आहे, पूर्ण स्पर्धा प्रत्यक्ष बाजारात नाहीये, पण एक आदर्श अवस्था किंवा काल्पनिक अवस्था मानलेली आहे किंवा काल्पनिक संकल्पना आहे. आता ही व्याख्या तुम्हाला पाठ करावी लागेल मिसेस जोन रॉबिन्सन यांची. आपल्याला 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये एकच महिला अर्थशास्त्रज्ञ आहे, ते नाव लक्षात ठेवा, मिसेस जोन रॉबिन्सन. त्यांच्या शब्दामध्ये व्याख्या आहे, अवतरण चिन्हामध्ये असते, ती पाठ करायची. जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. इथे महत्वाची बाब काय असते तर मागणी पूर्ण लवचिक हे शब्द लक्षात ठेवा. की सगळे उत्पादक जे आहेत ते जे वस्तू तयार करतात, उत्पादन घेतात, त्या उत्पादनाची मागणी कशी आहे, पूर्ण लवचिक मागणी वक्र कोणता, अशा प्रकारे हा किंमत थोडीशी बदलली, किंमत कायम आहे, किंमत थोडीशी बदलली असं म्हणूया आपण, पण त्यावेळेला मागणी कमी जास्त होते, तसंच पुरवठा सुद्धा होतो. आले लक्षामध्ये? आता हे पुसून टाकते, खूप खिचबळी झाली. पहा की जोन रॉबिन्सन काय म्हणतात, जेव्हा प्रत्येक उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते, म्हणजे किंमत थोडीशी जरी बदलली तरी पण मागणी खूप बदलते असा त्याचा अर्थ. मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते, त्यालाच पूर्ण स्पर्धा असं म्हणतात. पूर्ण स्पर्धा असा बाजार आहे की ज्यात विक्रेते व ग्राहक असंख्य असतात, हे लक्षात घ्या. विक्रेते पण आणि ग्राहक पण असंख्य खूप असतात, मोजता येत नाहीत. सर्व विक्रेते आणि ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिन्सी वस्तूंची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात. आणि सगळे ग्राहक आणि विक्रेते ते कोणत्या कामात गुंतलेले असतात, एकजिन्सी वस्तू. एकजिन्सी म्हणजे सगळ्या वस्तू सारख्या आहेत. उदाहरणार्थ वह्या विक्रीसाठी असतील तर सगळ्या दुकानांच्या मध्ये त्या सारख्या असतील, रंग, आकार, चित्र, किंमत या सगळ्या दृष्टीने त्या सारख्या असणार आहेत. आणि त्यांना कुठलाही निर्बंध किंवा बंधन किंवा हस्तक्षेप सरकारचा अजिबात असणार नाही. आणि ते एकजिन्सी वस्तूची खरेदी आणि विक्री करण्यात गुंतलेले असतात, अशी ही पूर्ण स्पर्धेची अवस्था असते. त्याचप्रमाणे ग्राहक आणि विक्रेते यांना बाजाराच्या स्थितीचे पूर्ण ज्ञान असते, म्हणजे अर्थव्यवस्था घडत आहे, वस्तूची किंमत कमी जास्त होत आहे याचं त्यांना ज्ञान असतं, म्हणजे बाजाराची स्थिती काय आहे याचं संपूर्ण ज्ञान त्यांना असतं. अशा प्रकारे हा संपूर्ण परिच्छेद तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. आले लक्षामध्ये? हा संपूर्ण परिच्छेद अतिशय महत्वाचा आहे, तो उत्तरामध्ये हा सगळा येणं आवश्यक आहे. यावर कोणत्या प्रकारे प्रश्न विचारला जातो ते मी शेवटी तुम्हाला सांगणार आहेच. आता आपण पाहूया पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये किंवा अटी, फार महत्वाच्या आहेत. आता पहा, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये किंवा अटी हा असा एवढाच प्रश्न सुद्धा चार गुणांना येऊ शकतो. चार गुणांना आला प्रश्न की मागच्या स्लाइड वरील तेवढी व्याख्या लिहायची आहे, आणि हे आठ आहेत अटी किंवा वैशिष्ट्ये. चार गुणांना आलं तर तुम्ही फक्त चारच मुद्दे लिहा, आठ लिहायची गरज नाही. पण जर हा प्रश्न आठ गुणांना आला तर मग मात्र तुम्हाला आठही मुद्दे लिहावे लागतील. म्हणजे प्रश्न किती गुणांना येतो याचा विचार करून मुद्दे लिहावे लागतात. पाहूया आपण पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये किंवा अटी. अटी याचा अर्थ पूर्ण स्पर्धा, या बाबी असतील तरच त्याला पूर्ण स्पर्धा म्हणायचंय. पहिला आहे असंख्य विक्रेते आणि ग्राहक, दुसरा एकजिनसी वस्तू, तिसरा मुक्त प्रवेश आणि निर्गमन, चौथा एकच किंमत, पाच बाजाराचे संपूर्ण ज्ञान, सहा उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता, वाहतूक खर्चाचा अभाव आणि आठ सरकारी हस्तक्षेप नाही. या आठ वैशिष्ट्यांचा किंवा अटींचा आपण सविस्तर अभ्यास करूया. त्यातली पहिली अट सांगितलेली आहे किंवा वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेचं, विक्रेते आणि असंख्य ग्राहक. असंख्याचा अर्थ अगणित, मोजता येत नाही इतके. पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात, म्हणजे बाजारामध्ये वस्तू विकणारे पण खूप आहेत आणि वस्तू खरेदी करणारे पण खूप आहेत. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे एकूण बाजारात प्रत्येक विक्रेता व ग्राहक याचा सहभाग नगण्य असतो. नगण्य म्हणजे अगदी थोडा, किरकोळ.
पहा बरं, एखादा तलावामध्ये एखादी बादली पाणी काढून घेतलं काय किंवा एखादं बादली टाकलं काय तर काय फरक पडणार नाही तलावाला. त्याचप्रमाणे म्हणजे सागरातील एखाद्या थेंबाप्रमाणे, तलावातील एखाद्या बादलीप्रमाणे, बादलीवर पाणी कमी जास्त झालं तर तलावाला फरक पडत नाही, सागराला फरक पडत नाही. तसंच एखादा विक्रेता किंवा एखादा ग्राहक, त्याचं व्हॅल्यू, त्याची किंमत तेवढीच फक्त बाजारात. एखाद्या विक्रेत्याने, एखाद्या ग्राहकाने जर म्हणजे एखादा विक्रेता आपली वस्तू विकायला बसला नाही, दुकान बंद केलं तरी काही फरक पडणार नाही. एखादा ग्राहक म्हणाला आज नाही बाजार करायचा, नाही खरेदी करायचा, फरक पडणार नाही. म्हणजे त्याचा सहभाग खूप किरकोळ आहे. त्यामुळे कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. म्हणजे एका विक्रेत्यामुळे किंवा एखाद्या वस्तूच्या किमतीवर काहीही परिणाम होणार नाही. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात. हे शब्द महत्वाचा आहे, लक्षात ठेवा की पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात. जी किंमत निश्चित झालेली आहे बाजारामध्ये मागणी पुरवठ्याने, तीच त्यांना स्वीकारावी लागते. त्याला प्राइस टेकर म्हणतात, इंग्रजी शब्द लक्षात ठेवा मग लक्षात राहील. किंमत स्वीकारणारे म्हणजे प्राइस टेकर, त्यांना स्वीकारावीच लागते. आता प्राइस टेकरच्या विरुद्ध एक शब्द मी सांगितला होता तुम्हाला, प्राइस मेकर, म्हणजे किंमत करता, किंमत तयार करणार तो मक्तेदार असतो, ते मक्तेदारीमध्ये येईल. पण पूर्ण स्पर्धेमध्ये असतो प्राइस टेकर, किंमत स्वीकारणारे विक्रेते पण आणि ग्राहक पण. तसेच ग्राहकांची संख्या प्रचंड असते, ग्राहक पण भरपूर असतात. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाची खरेदी ही एकूण खरेदीचा अल्पसा भाग असतो. मग एखाद्या ग्राहकाने जर आपलं खरेदीचं काम थांबवलं, खरेदी केली नाही, मग काही फरक पडणार नाही, अल्प भाग आहे त्याचा. त्यामुळे काही ग्राहक प्रभाव पाडू शकत नाही, म्हणजे कोणत्याही एका ग्राहकामुळे वस्तूच्या किंमत नाही. अशा प्रकारे असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक हे किंवा अट पूर्ण स्पर्धेची आहे. दुसरी अट किंवा वैशिष्ट्य आहे एक जिन्सी वस्तू. एक जिन्सी म्हणजे समान, सारख्या. पूर्ण स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे असंख्य विक्रेत्यांकडून विकली जाणारी वस्तू ग्राहकाच्या दृष्टीने आकार, रूप, रंग, चव इत्यादी बाबतीत एक जिन्सी असली पाहिजे. म्हणजे ती सगळ्या दुकानामध्ये ती वस्तू सारखीच असेल. उदाहरणार्थ आंबे विक्रीसाठी असतील किंवा फळ पेरू काही विक्रीसाठी असेल तर ते आकाराने, रूपाने, चवने, चव सुद्धा एक जिन्सी म्हणजे एक समान सगळीकडे विक्रीला असा वैशिष्ट्य आहे. म्हणजेच काय, पर्यायी असतात की एका दुकानात वस्तू खरेदी नाही केली तर दुसऱ्या दुकानात, कारण सेम टू सेम वस्तू तिथे, एक सारखी वस्तू तिथे मिळणार आहे. म्हणून वस्तू पूर्णतः एकमेकांना पर्यायी, हे पण महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे आणि निर्गमन. निर्गमन म्हणजे सोडून जा आणि प्रवेश म्हणजे एंट्री, म्हणजे फ्री एंट्री आणि फ्री एक्झिट, सोडून जाणं दोन्ही गोष्टी असतात. याचा अर्थ काय ते समजून घ्या. या बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमनावर कुठलेही बंधन नसतात, निर्बंध नाहीये. म्हणजे सरकारचं बंधन नाही किंवा इतर कुणाचं नाही. एखाद्या व्यवसायामध्ये, एखादी उद्योग, एखादा व्यक्ती जर जाण्याची इच्छा असेल, त्याला जर वाटतंय आपल्याला फायदा होतोय त्या व्यवसाय करण्यामध्ये, तो जाऊ शकतो. एखाद्याला वाटलं की आपल्याला हा व्यवसाय करण्यामध्ये तोटा होत आहे तर ते सोडून जाऊ शकतो. म्हणजेच काय, तर कोणतेही निर्बंध असत नाहीत ग्राहकांवर पण आणि विक्रेत्यांवर पण. जर नफ्याची आशा असेल तर उद्योग संस्था बाजारात प्रवेश करतात. आता उदाहरण घेऊया आपण, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक अशा क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या येतात, किंवा फोर व्हीलर, टू व्हीलर काय येतात, त्यात चला यामध्ये नफा होईल म्हणून त्या प्रवेश करतात. पण एखाद्या उद्योग संस्थेला वाटलं आपल्याला तोटा आहे तर मग ते आपला उद्योग व्यवसाय बंद करू शकतात आणि तोट्याची शक्यता असेल तर बाजारातून निर्गमन करतात, निर्गमन निघून जातात. म्हणजे आपला धंदा बंद करू शकतात. फायदा होत असेल तर प्रवेश करू शकतात आणि तोटा होत असेल तर तो व्यवसाय सोडून जाऊ शकतात. हे झालं तिसरं वैशिष्ट्य. यानंतर पुढचं वैशिष्ट्य पाहूया आपण, क्रमांक चार, एकच किंमत. पहा, हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे की वस्तू सारख्या आहेत त्यामुळे किंमत सारखी राहील.
पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत असते. समजा उदाहरणार्थ तुम्ही 100 पानी वही विकत घ्यायला गेलात, एका दुकानाची किंमत आहे तीच, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या सगळ्या दुकानात ती किंमत सारखी असेल. त्याचं कारण काय आहे? तर वस्तू सगळ्या सारख्या आहेत, त्यामुळे किंमतही सारखी ठेवावी लागते. एकच किंमत असते जी मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने निर्धारित होते. मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेतून जी किंमत निश्चित होते ती एकच किंमत सगळ्या दुकानामध्ये सारखी असते. एखाद्या दुकानामध्ये वस्तूची किंमत जर कमी असेल तर तिथेच लोक खरेदी करतील. त्यामुळे पर्यायाने मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये संघर्ष होतो किंवा आंतरक्रिया होते आणि एकच किंमत निश्चित होते. कारण सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की महत्वाची अट मागे अभ्यासली आपण की वस्तूची किंमत एक आहे. वस्तूची किंमत जर एक असेल तर एक जिनसी आहेत, त्या एक जिनसी वस्तूंची किंमत एकच राहणार आहे, त्यामध्ये काही फरक होणार नाही. पाचवं वैशिष्ट्य आहे बाजाराचे संपूर्ण ज्ञान. की अर्थव्यवस्थेमध्ये ज्या घडामोडी होत आहेत, बाजारामध्ये ज्या घडामोडी होत आहेत, किमतीच्या संदर्भात असतील किंवा इतरही, त्या सगळ्या माहिती आहेत ग्राहक आणि विक्रेत्यांना. असा याचा अर्थ, ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचे संपूर्ण ज्ञान असतं. बाजारामध्ये काय परिस्थिती आहे ती सगळी माहिती असते त्यांना, म्हणजे सुज्ञ अशा प्रकारचे ग्राहक आणि विक्रेते असतात. प्रत्येक ग्राहक आणि विक्रेता यांना वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा, म्हणजे वस्तूची किंमत किती आहे, कोणत्या दुकानात किती आहे, वस्तूची गुणवत्ता काय आहे, दर्जा काय आहे, पुरवठ्याचा स्त्रोत म्हणजे कुठून हा माल येतो, या सगळ्या बाबींचं ज्ञान असतं ग्राहकांना पण आणि विक्रेत्यांना पण. असं महत्वाचं वैशिष्ट्य हे आहे. सहावं वैशिष्ट्य आहे उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता. गतिशीलता शब्द समजून घ्या. गतिशीलता किंवा गतिक्षमता याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची क्षमता, हे लक्षात घ्या. आता पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य काय आहे? तर उत्पादन घटकाची गतिक्षमता. पूर्ण स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य असे की उत्पादनाचे घटक पूर्णतः गतिशील असतात. म्हणजेच काय? तर भूमी, श्रम, भांडवल यासारखे घटक भौगोलिक दृष्ट्याच नव्हे तर व्यावसायिक दृष्ट्याही गतिशील असतात. म्हणजेच काय? तर श्रमिक जो आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी, व्यवसायासाठी जाऊ शकतो. भांडवल पण ज्या क्षेत्रामध्ये, ज्या व्यवसायात फायदा आहे तिकडे ते स्थानांतरित होईल. संयोजकाचं पण तेच सांगता येईल. भूमीचं सुद्धा होऊ शकतं. कारण काय? तर एखादी जमीन आहे तिथे कारखाना उभारला जाऊ शकतो, म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या गतिक्षमता आहे. जे उत्पादनाचे चार जे घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, हे पूर्णतः गतिशील असतात. व्यावसायिक दृष्ट्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. हे महत्त्वाचं सहावं वैशिष्ट्य आहे. सातवं वैशिष्ट्य आहे वाहतूक खर्चाचा अभाव. की वस्तू जिथे तयार झालेली आहे पर्यंत जाण्यासाठी, म्हणजे वाहतूक करण्यासाठी खर्च येतच नाही असं गृहीत धरलंय. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत सर्वत्र सारखी असते. आता वस्तूची किंमत सगळीकडे सारखी ठेवायची आहे म्हणून वाहतुकीचा खर्चच गृहीत धरलेला नाही. म्हणून या गृहितकामुळे किंमत समानता निर्माण होते. वस्तू निर्माण होतात आणि एका बाजारपेठेमध्ये त्या आणाव्या लागतात, पण वेगवेगळ्या कमी जास्त अंतरावर असतात. त्या आहे तो आणि तुम्हाला खर्च येतो तो वस्तूच्या किमतीत समाविष्ट केला जातो. जर वाहतुकीचा वस्तूच्या किमतीत समाविष्ट केला प्रत्येकाने तर वस्तूची किंमत प्रत्येकाची वेगळी होईल. आणि जर हे टाळायचं असेल तर मग वाहतुकीचा खर्च धरायचा नाही. वाहतुकीचा खर्च समाविष्ट न केल्यामुळे किंमत सगळ्यांची समान होते. असं हे सातवं वैशिष्ट्य आहे. आणि आठवं शेवटचं वैशिष्ट्य सरकारी हस्तक्षेप नाही. सरकारचा कोणताच हस्तक्षेप नाहीये. त्याला म्हणतात निरहस्तक्षेप धोरण. म्हणजे सरकार कुठलेही नियम लावत नाहीत ग्राहकांवर किंवा विक्रेत्यांवर. निरहस्तक्षेप धोरण हे पूर्ण स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ आर्थिक घडामोडींमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्णतः अभाव असतो. म्हणजे सरकार कुठलेही नियमावली या ठिकाणी अर्थव्यवस्थेवर किंवा आर्थिक घडामोडींच्या मध्ये लावत नाही. अशा प्रकारे ही आठ वैशिष्ट्य महत्वाची आहेत
आठ मुद्दे लक्षात ठेवा, मग त्याचं स्पष्टीकरण कसं लक्षात ठेवायचं ते तुम्हाला जमेल. फार सोपं आहे, कठीण नाही. स्पर्धेतील किंमत निश्चिती, मग आता या आठ अटी पाहिल्या आपण, त्यानुसार वस्तूची किंमत कशी निश्चित होते ते अभ्यासायचं आहे. आणि हा प्रश्न महत्वाचा अशा दृष्टीने आहे की आठ गुणांचा प्रश्न येतो. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये सांगून समतोल किंमत कशी निश्चित होते असा जर आठ गुणांना प्रश्न आला, तर चार गुणांच्या साठी मग चार वैशिष्ट्य लिहा पूर्ण स्पर्धेची, आणि पुढे पूर्णतील समतोल किंमत हा इथून उत्तर लिहायचं आहे की किंमत कशी निश्चित होते मग या पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरप्रक्रियेतून निश्चित समतोल किंमत असे म्हणतात. ही आंतरप्रक्रिया अशी होते मागणी आणि पुरवठ्यामध्ये, ते आणि आकृतीत अभ्यासणार आहोत. जी किंमत निश्चित होते मागणी पुरवठ्यातून त्याला समतोल किंमत असे म्हणतात. त्याची उदाहरणं पण मी तुम्हाला दिली होती. एक उदाहरण दिलं होतं का की बॅडमिंटनचा खेळ आहे, दोन बाजूला दोन खेळाडू आहेत आणि बॅडमिंटनचा ते खेळ खेळतात, ते शटल किंवा फूल आहे एकमेकांच्याकडे टोलवत असतात. त्याप्रमाणे इथे अर्थव्यवस्थे जाळीच्या एका बाजूला ग्राहक आहेत, एका बाजूला विक्रे फूल किंवा शटलच्या रूपामध्ये एकमेकांच्याकडे टोलवत असतात. तुम्हाला मी दिलं होतं. मार्शलने किंमत निश्चितीच्या या प्रक्रियेची तुलना कात्रीने कापड कापण्याच्या प्रक्रियेशी केली. आणि मार्शलने उदाहरण दिलेलं आहे कापड कापणं. कापड कापण्यासाठी कात्रीला जसे दोन भाग ब्लेड्स असतात, पाती असते, त्याने कापड किंवा कागद कापला जातो. एकच जर कापला जाणार नाही, त्या कात्रीच्या दोन पात्याप्रमाणे मागणी आणि पुरवठा यानुसार वस्तूची किंमत निश्चित होते. ज्याप्रमाणे कापड कापण्यासाठी कात्रीची दोन्ही पाती आवश्यक असतात, त्याप्रमाणे समतोल व पुरवठा हे दोन्ही घटक महत्वाचे असतात. म्हणूनच समतोल किंमत निश्चित व्हायची असेल तर मागणी आणि पुरवठा दोन्ही महत्वाचे आहेत. जसं कात्रीने कापड कापण्यासाठी दोन्ही पाती आवश्यक असतात त्याप्रमाणे. आता हे खालील कोष्टक आणि आकृतीच्या सहाय्याने आपण स्पष्ट करूया. हे सगळ्यात महत्वाचं आहे, मागणी आणि पुरवठा कोष्टक. आता आपण मागणीचा नियम शिकलेलो आहोत, पुरवठ्याचा नियम शिकलेलो आहोत, त्यावरून आपल्याला हे सहजपणे समजेल. अतिशय सोपं आहे. तक्ता तक्त्यामध्ये घेतलेलं आहे, सफरचंदाची किंमत घेतलेली आहे प्रति किलो रुपयामध्ये, म्हणजे एका किलोची किंमत घेतली आहे. त्या किमतीला असणारी मागणी एका किलोची घेतली आहे, त्याच किमतीला पुरवठा एका किलोचा घेतलेला आहे. आणि यावरून मागणी आणि पुरवठ्यात काय संबंध आहे ते निश्चित केलंय. आता पाहूया आपण की 100 रुपये सफरचंद आहेत, 100 रुपये किलो सफरचंद आहेत. मागणी किती आहे त्यावेळेला, तर 5000 किलोची मागणी आहे. म्हणजे 5000 किलो सफरचंद खरेदी करण्यासाठी लोक आलेले आहेत, पण पुरवठा मात्र 1000 किलोचाच आहे. लक्षात आलंय, म्हणजे 4000 किलो सफरचंद कमी आहेत. म्हणजेच काय, तर इथे पहा मागणी जास्त आहे, मागणीच्या बाजूनी ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे आणि पुरवठा कमी आहे. हे लक्षात घ्या, चिन्ह मागणी जास्त पुरवठा कमी, म्हणजे 5000 मागणी आहे आणि 1000च पुरवठा आहे. म्हणजे 4000 किलोची मागणी आहे ती पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून मागणी जास्त पुरवठा कमी. परिणामी काय होईल, तर ग्राहक जास्त आहेत सफरचंद मागणी करणारे, वस्तूची किंमत वाढेल. वस्तूची किंमत होणार 200 रुपये. 200 रुपये किंमत झाली की मागणी 4000 किलोची आहे आणि पुरवठा मात्र 2000 किलोचा आहे. आता पहा, परत 2000चा फरक पडला. मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे, म्हणजे 2000 किलो सफरचंद कमी पडत आहे. परत इथे पहा, दिलेलं आहे मागणी जास्त पुरवठा कमी. आता परत किंमत वाढेल ना, कारण मागणारे जास्त आहेत. किंमत वाढली, 300 रुपये किलो झाले. या ठिकाणी मात्र मागणी 3000 किलो, पुरवठा 3000 किलो, याचा अर्थ मागणी आणि पुरवठा समान झाले आहे. लक्षात आलं, म्हणजे 300 रुपये किंमत आता निश्चित झाली. आता होतंय, किंमत वाढलेली आहे 400 रुपये आणि मागणी फक्त 2000 किलोची आहे आणि पुरवठा मात्र 4000 किलोचा आहे.
अशा वेळेला मागणी कमी झाली आहे, पुरवठा जास्त झालाय. इथे पार्लेस द्यांचं चिन्ह आहे हे. आता मागणी 2000 किलोची आहे, पुरवठा मात्र 4000 किलोचा, म्हणजे 2000 किलो सफरचंद बाजारात जास्त आलेले आहेत. साहजिकच किंमत कमी होणार, भाव पडला. 500 रुपये किलो सफरचंद आहेत, त्यावेळेला मागणी 1000 किलो आहे आणि पुरवठा म्हणजे इथे 4000 किलो म्हणजेच काय तर पुरवठा जास्त झालेला आहे आणि मागणी. आता पहा आणखी एका प्रकारे याच्यात विश्लेषण करता येईल. आता पहा इथे 100 रुपये जेव्हा सफरचंदाची किंमत होती, मागणी 5000 किलोची आणि पुरवठा 1000 किलोचा, म्हणजे ग्राहकांच्या मध्ये स्पर्धा होणार. कारण काय, मागणी करणारे इथे जास्त आहेत आणि पुरवठा कमी आहे. इथे मागणी करणारे म्हणजे ग्राहकांचा होईल, ग्राहकांच्या मध्ये मला हवेत सफरचंद म्हणून किंमत वाढेल. पुन्हा मागणी 4000 किलोची, पुरवठा 2000 किलोचा, म्हणजे 2000 किलोचा फरक पडतोय. म्हणजेच इथे पण स्पर्धा ग्राहकांच्यातच होते. किंमत झाली 300, मागणी पण 3000 आणि पुरवठा 3000. इथे संघर्ष थांबलेला आहे, ग्राहकांचा मागणी आणि पुरवठा समान झाला. आता आपण उलट बाजूने स्पष्टीकरण करूया. 500 रुपये किलो किंमत आहे, मागणी फक्त 1000 किलो आहे, पुरवठा जास्त आहे. मग स्पर्धा कोणार होणार आहे? विक्रेत्यांच्यामध्ये, कारण यांना आपली वस्तू विकायची आहे. म्हणून मग ते वस्तूची किंमत कमी करतात आणि वस्तू विकण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेला मागणी 2000, पुरवठा 4000, म्हणजेच काय, पुन्हा 2000 किलो सफरचंद जास्त आहेत, मागणी कमी, पुन्हा किंमत पडते 300 रुपये झाली. मग 300 रुपये किमतीला मागणी आणि पुरवठा दोन्ही समान होतो आणि 300 रुपये किंमत निश्चित होते. हे तक्त्यामध्ये आपल्याला हेच आकृतीमध्ये घेतलेलं आहे. वस्तूची मागणी आणि पुरवठ्याचा हा वक्र आहे. मागणी आणि पुरवठा घेतलाय क्ष अक्षावर, लक्षात येत आहे, आणि या अक्षावर घेतलेली आहे वस्तू किंमत रुपयामध्ये. आता हे सगळे बिंदू किमतीचे आणि मागणी पुरवठ्याचे घ्यायचे. 100, 200, 300, 400, 500 किंमत, 1000, 2000, 3000, 4000, 5000 हे बिंदू नोंद करायचे. आणि मग जे 100 रुपये किंमत ही निश्चित होते ना, हा हे सगळे बिंदू जोडायचे. मागणी आणि पुरवठ्याचे बिंदू जोडून घ्यायचे. उदाहरणार्थ आपण आता पहिल्यांदा हा मागणीचा वक्र किती आहे की 100 रुपये किमतीला 5000, म्हणजे इथे 100 रुपये किंमत होती त्यावेळेला 5000, हे बिंदू 100 रुपये किमतीला 5000. नंतर 200 ला 4000 हे बिंदू जोडायचे, 300 ला 3000, नंतर 400 ला 2000 झाला आणि 500 ला 1000. हा झाला हा वक्र काढायचा मागणीचा. त्याचप्रमाणे पुरवठ्याचा पण 100 ला 1000, 200 ला 2000, 300 ला 3000, 400 ला 4000, 500 ला 5000 हा वक्र काढून घ्यायचा. आले लक्षात? म्हणजे इथे मागणीचा वक्र काढून घ्यायचा, पुरवठ्याचा वक्र काढून घ्यायचा, म्हणजे आपल्याला स हा समतोल बिंदू मिळतो. तो म बरोबर पप आहे, लक्षात आलंय? इथे समान आहे, म्हणजे मागणी आणि पुरवठा इथे समान झालेला आहे. 300 रुपये की सारखी झालेली आहे, लक्षात आले? 3000 किलोची मागणी पण आहे, पुरवठा पण आहे, म्हणून 300 रुपये किंमत निश्चित होते. याला समतोल किंमत म्हणतात. त्यामध्ये अशा प्रकारे या तक्त्यावरून ही आकृती काढणं अतिशय आवश्यक आहे. अशा प्रकारे मग समतोल किंमत ग्राहकांच्यात आणि विक्रेत्यांच्या स्पर्धा होऊन निश्चित होते. आता त्या कोष्टकाचं स्पष्टीकरण द्यायचं. कोष्टकावरून निष्कर्ष पाहू आपण. एक, जेव्हा किंमत 100 रुपयावरून 200 रुपयापर्यंत वाढते तेव्हा मागणी 5000 किलोवरून 4000 किलोपर्यंत कमी होते. तर पुरवठा 1000 किलोवरून 2000 किलोपर्यंत वाढतो. कारण किंमत वाढल्यामुळे मागणी कमी होते, तर किंमत वाढीबरोबर पुरवठाही वाढतो. अशी स्थिती आहे की जेथे मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त आहे याला अतिरिक्त मागणी म्हणतात. जी सुरुवातीला आपण पाहिली ती अतिरिक्त मागणी होती. दोन, जेव्हा किंमत 300 रुपयेपर्यंत वाढते तेव्हा मागणी आणि पुरवठा 3000 किलो इतका समान होतो. ही अशी स्थिती आहे की ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा समान होतात
ही समतोलाची स्थिती आहे म्हणून 300 रुपये ही समतोल किंमत आहे, याला अतिरिक्त पुरवठा असे म्हणतात. तिसरा मुद्दा, जेव्हा किंमत 400 रुपयावरून 500 रुपये पर्यंत वाढते तेव्हा मागणी 2000 किलोवरून 1000 किलोपर्यंत कमी होते आणि पुरवठा 4000 किलोवरून 5000 किलोपर्यंत वाढतो. अशा प्रकारे पुरवठा मागणीपेक्षा जास्त होतो. किंमत निश्चितीची ही प्रक्रिया खालील आकृतीवरून दर्शवलेली आहे आणि मग ती आपण आकृती पाहिलेली आहे अगोदरच. अशा प्रकारे आकृतीमध्ये क्ष अक्षावर मागणी पुरवठा दर्शवला तर य अक्षावर किंमत दर्शवली आहे. म म हा मागणी वक्र आहे तो खाली सरकणारा असून किंमत व मागणी यातील व्यस्त संबंध दर्शवतो. तर प प हा पुरवठा वक्र वर सरकत जाणारा असून तो किंमत आणि पुरवठा यात समान संबंध दर्शवतो. मागणी आणि पुरवठा वक्र यांना स बिंदू मध्ये छेदतात म्हणून स हा सम रुपये समतोल किंमत आणि 3000 किलो ही समतोल संख्या निश्चित होते. ही समतोल किंमत बाजार मागणी आणि बाजार पुरवठा यांनी निश्चित केलेली आहे. अशा प्रकारे 300 रुपये समतोल किंमत. मुलांना व्हिडिओ लेक्चर पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता कारण रेकॉर्ड केलेलं आहे, उपयोगी ठरेल. समजलंय का? समजलं असेल तरी सांगा, समजलं नसेल तरी पण सांगा. सोपा प्रश्न आहे, आकृती काढण्याचा सराव करा, नक्कीच तुम्हाला जमेल. चला निरोप घेऊया आपण. बाय बाय, हॅव अ नाइस डे.